आणि या सर्व लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून प्रतापगडाचं पण आपल्याला माहित आहे ना, मला बोलायची गरज नाही. त्याचबरोबर या पुण्यातली कसबा पेठेतली गणपती मंडळ आहे. मला आठवतंय मी रात्री 12:30 वाजता मीटिंग घेतली होती आणि म्हणून या पुढे देखील गणपती उत्सव, नवरात्री, दिवाळी सगळं सगळं जल्लोषात होईल. म्हणून दिवाळी प्रमाणे आपण आनंदाचा शिधा दिला होता ना, साखर, रवा, मैदा, डाळ, तो परत पाडव्याला आपण सुरू केलाय, त्याचाही निर्णय घेतलाय. हे शेवटी सरकार तुमचं. गणपती मंडळावरचे जे निर्बंध आहेत ते पूर्णपणे काढून टाकले जाते. आपण काही पैसे शुल्क भरत होतो ते मागच्या वेळेस काहीतरी गडबड झाली आणि माझ्या कानावर आले, पण यावेळेस तुम्हाला कुठलेही त्रास अडचण होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल. गणपती मंडळातला हा कार्यकर्ता आपली संस्कृती, आपली परंपरा वाचवण्याचं पुढे नेण्याचं काम करत असतो. आणि म्हणून तुम्हाला जे काही नियम, अटी, शर्ती या सगळ्या बाजूला केल्या जाते आणि म्हणून निर्बंधपणे, निर्बंध मुक्त, मोकळा श्वास घेऊन आपली संस्कृती, परंपरा जोपासण्याचं काम तुम्ही करा. तुमच्या पाठीशी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढं सांगतो, आपला उमेदवार हेमंत रासने गरीब माणूस आहे. ऐका ऐका, काही व्हिडिओ फिरतायत त्यांचं, ज्या कुणाचं समोरचं नाव घेत नाही मी, असा उमेदवार आहे, चांगला आहे, अमका आहे. 4 लोकांनी चांगलं सांगितलंय, पण माझ्याकडे 25 लोक आले होते, आम्हाला खूप त्रास दिलाय त्यांनी म्हणाले. आमचा माणूस एकदम साधा सज्जन माणूस आहे, कमी बोलतो जरा समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी. आणि हे निवडणूक जी आहे, ही निवडणूक पुण्यश्वराच्या बद्दल काल उपमुख्यमंत्री बोलले ना फडणवीस साहेब, आणि आज बावनकुळे साहेब दर्शन पण घेऊन करून आले. त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला एवढंच सांगतो, ही लढाई फक्त उमेदवारापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई उमेदवारापुरती मर्यादित राहिली नाही. या हेमंत रासनेच्या पाठी शिवसेना भाजपा युतीचं सरकार भक्कमपणे उभं आहे. आणि म्हणून या कसबा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना मूलभूत सोयी सुविधा, जे आपले प्रश्न प्रलंबित आहेत हे सोडवायसाठी तुमचा युतीचाच उमेदवार आपल्याला विधानसभेत पाठवावा लागेल. आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो, वातावरण तर भगवं वादळ झाले, भगवंमय झाले, गाफील राहू नका, गाफील राहू नका. आज उद्या मतदान पूर्ण होईपर्यंत आपल्याला डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवायचा आहे. आणि म्हणून जे वक्तव्य ज्या लोकांनी केलंय त्याला आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर या ठिकाणी हेमंत रासने यांचा फक्त विजय नाही तर प्रचंड बहुमताने विजय झाला पाहिजे, झाला पाहिजे अशी विनंती आपल्याला करतो. आणि त्याचबरोबर काही लोक म्हणतात आम्ही याव केलं त्याव केलं, परंतु शिवसेना भाजपा युतीचं सरकार बोलत ते करून दाखवत. आणि म्हणून औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर सरकारने पण त्याला आताच निर्णय झाला आहे. उस्मानाबादचं नाव धाराशिव करायला देखील
साहेबांनी जवळपास 13,500 15,000 नगर विकास MUTPला अनेक पैसे पायाभूत सुविधांना पैसे हे सगळं देण्याचं काम या ठिकाणी टाइम झाला ना या ठिकाणी आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस तुम्ही पाठवणार ना विधानसभेमध्ये कारण तुमच्या या सगळ्या अडचणी आहेत पुनर्विकास आहे रस्ते आहेत वाहतूक कोंडी आहे पिण्याच्या योजना आहेत एअरपोर्ट आहे मेट्रो आहे हे कोण करणार सांगा बरं म्हणून उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेले काम या मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारने थांबवली ते आम्ही परत सुरू केली आहे पुन्हा सुरू केली आहे आणि म्हणून वेगाने आपण विकास करू यासाठी तुम्हाला एवढीच विनंती आहे 26 तारखेला परवाच्या दिवशी आपला लोकप्रिय भाजपा शिवसेना महायुतीचा उमेदवार हेमंत रासने यांची निशाणी आहे कमळ 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 धन्यवाद जय हिंद।